श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामींची नित्य सेवा कशी करावी। श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम तातडीने तयार करून घेऊन ती देवाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी 10:30 आत स्थापन करून गोडदोड जेवणाचा नैवेद्य दाखवून अर्थात पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी। रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत, फक्त घरात कोणी जेवायच्या आत नैवेद्य दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवून नंतर दाखविणे। घरातील प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करणे, माळ नसल्यास 20 मिनिटं जप करावा व 3 अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचावे। सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचावे, खंड पडू देऊ नये। नैवेद्य दाखविताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखविल्यानंतर मुजरा करावा। नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवावा। दोन्ही वेळ सकाळ व संध्याकाळ नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये। रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांच्या पुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवावा। पाळीचे 4 दिवस कटाक्षाने पाळावे। नैवेद्य दाखवताना देवाऱ्यात निरांजन जळत असावे, निदान उद्बत्ती तरी असावी। महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही। वरील प्रमाणे देवाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप पारायण करून फलप्राप्ती होत नाही। बाहेर महत्त्वाच्या कामास अथवा नित्याचे नोकरी धंद्यात जाताना महाराजांना 3 वेळा मुजरा करूनच उंबरठा ओलांडावा। बाहेरून घरात आल्यावर प्रथम हातपाय धुवून महाराजांना नमस्कार करून नंतर घरातील इतर कामे करावीत। झोपण्याच्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना मुजरा करून नंतर झोपी जावे। तसेच सकाळी उठल्यावरही महाराजांना मुजरा करावा। गंभीर समस्येप्रसंगी कुटुंबाने विधिवत संकल्प करून 108 श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण व 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप केल्यास समस्या निवारण होते, अगर समस्या निवारण्यासाठी मार्ग सापडतो। रात्री झोपण्या अगोदर उद्बत्ती लावून केलेल्या जपाची रक्षा अनामिकेने कपाळी सर्वांनी लावावी। या रक्षेचा वापर खाण्यापिण्यात करावा व थोडी रक्षा खिशात पाकिटात ठेवावी। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी।